झी मराठी वाहिनीवरील काहेदिया परदेशच्या 30 जून 2017 रोजी प्रक्षेपित झालेल्या भागामध्ये गौरीची आजी सरलाला एक पुडी देते, कारण तिला खात्री असते की यानंतर तरी सरला आई होण्याचं स्वप्न पूर्ण करू शकेल. जेव्हा ती सरलाच्या हातात पुडी देते त्यावेळी शिवची आई त्यांना विचारते हे नक्की काय आहे. त्यावेळी त्या सांगतात दडपे पोहे बनवल्याची ही भेट दिली. गौरी आणि शिवला चिंता लागून राहिलेली असते की सरला समोर घरातील मंडळींना आपली गुड न्यूज कशी काय ऐकवायची. ते दोघेही प्रकाश आणि उर्मिलाला भेटायला जातात. त्यावेळी दोघेही प्रथमतः सरला आई होत नसल्याबद्दलची चिंता बोलून दाखवतात. तेव्हा उर्मिला सांगते जर दोघांचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत तर आज ना उद्या दोघेही गुड न्यूज नक्कीच देतील. आणि त्या अवघात शिव उर्मिलाला सांगतो की गौरी सुद्धा लवकरच आई होणार आहे. हे ऐकून उर्मिलाला प्रचंड आनंद होतो आणि ती सांगते ही बातमी ऐकल्यावर शिवची आई तुला भरभरून प्रेम देईल. जेव्हा शिव आणि गौरी घरी पोहोचतात त्यावेळी गौरीला चक्कर येते. कोणालाच काही कळत नाही की गौरीला नक्की काय झालंय. तेव्हा शिव सांगतो की गौरी गरोदर आहे. शिवच्या आणि गौरीच्या आजीला ही बातमी ऐकून मनापासून आनंद होतो. मात्र शिवच्या आईला ही बातमी फारशी रुचलेली नसते. सरलाला स्वतःच्या भावना आवरता येत नाहीत आणि ती चिंतेनं बेशुद्ध पडते. शिव आणि गौरीला या घटनेनंतर काहीसं दडपण आलेलं असतं. तेव्हा गौरीची आजी त्यांना समजावते की तुम्ही एकदा सरलाची भेट घेऊन तिला धीर देण्याचा प्रयत्न करा. गौरीचे वडील आपल्या सासूला कॉल करून विचारतात की तुम्ही मुंबईत नक्की कधी परतणार आहात. त्यावेळी गौरीची आजी त्यांना सांगते मला इतक्यात येण्याची अजिबात इच्छा नाही. या उत्तरामुळे त्यांना प्रश्न पडतो की बनारसमध्ये आणखीन काही दिवस या नक्की काय करणार आहेत. काहेदिया परदेश या मालिकेच्या लेटेस्ट अपडेटसाठी पहा फक्त मराठी शोबस.